अनुच्छेद 243 म हा वित्त आयोगाविषयीचा जो अनुच्छेद आहे त्याचा आपल्याला विवेचन बघायचं आहे. हे सगळं नगरपालिकेचं प्रशासन, नगरपालिकेची रचना, नगरपालिकेच्या निवडणुका, नगरपालिकेचं अर्थकारण आणि त्याच्यावर असणारं नियंत्रण हे कसं असावं त्याच्याबद्दलचं विवेचन या सगळ्या भागामध्ये आपण बघत असताना वित्त आयोग हा आपल्याला इथे बघणं आवश्यक आहे. कारण कायदेशीर जे शुल्क, पथकर, कर किंवा फी याच्याद्वारे जो पैसा नगरपालिकेमध्ये जमा होतो त्याचा विनियोग, त्याचं डिस्ट्रीब्युशन, त्याचं नियंत्रण, त्याचा लेखाजोखा, त्याचं ऑडिट हे कसं व्हावं त्याबद्दलचे सुद्धा प्रघात जे आहे ते संविधानाने या ठिकाणी दिलेले आहे. 243 म वित्त आयोग. अनुच्छेद 243 झ अन्वये घटित केलेला वित्त आयोग नगरपालिकांच्या आर्थिक स्थितीचेही पुनर्विलोकन करील आणि पुढील बाबीच्या संबंधात राज्यपालाकडे शिफारस करेल. 243 झ जो वित्त आयोग त्या नगरपरिषद, नगरपालिका, पंचायत समित्या, ग्रामपंचायती, गटग्रामपंचायती या सगळ्यांसाठी नेमलेला असतो. तो एकच वित्त आयोग आहे आणि वित्त आयोगाच्या माध्यमातून हे सगळं वित्तीय कारभार, आर्थिक कारभार या स्थानिक स्वराज्य संस्थांचा चालवला जातो. नगरपालिकेच्या बाबतीत कुठल्या कुठल्या गोष्टीवर असा वित्त आयोग पुनर्विलोकन करेल, त्याचा रिव्ह्यू घेईल आणि कुठल्या बाबतीमध्ये राज्यपालाकडे शिफारस करील त्या बाबी महत्वाच्या अशा दोन आहेत. पुढील गोष्टीचे नियमन करणारी तत्वे म्हणजे कशावर राज्यपालाला वित्त आयोग शिफारस करेल. वित्त आयोग निर्माण केलाय राज्यपालाच्या आदेशाने. एक, या भागांमध्ये राज्य आणि नगरपालिका यांच्यामध्ये ज्यांची विभागणी करता येईल असे राज्यपालाकडून आकारले जाणारे कर, शुल्क, पथकर आणि फी यापासून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचे राज्य आणि नगरपालिकामध्ये वितरण आणि अशा उत्पन्नातील त्यांच्या त्यांच्या हिश्श्याचे सर्व पातळीवरील नगरपालिकांमध्ये वितरण. राज्याकडे जो निधी जमा होतो आणि नगरपालिकेकडे जो निधी जमा होतो या दोन्ही निधीचा संतुलित आढावा घेऊन दोन्ही निधीचा एक संकलित आणि संतुलित असा आढावा घेऊन त्यामध्ये राज्यांनी नगरपालिकेला किती पैसे द्यावे किंवा राज्यांनी किती पर्सेंट नगरपालिकेच्या इन्कम मधून इन्कम त्यांच्याकडे वळत करावं अशा पद्धतीची जी शिफारस आहे ती शिफारस हा वित्त आयोग करेल. आपण या ठिकाणी जेव्हा मागच्या भागामध्ये प्रश्न बघितला त्या प्रश्नाच्या अनुषंगाने ही बाब फार महत्वाची आहे की घटनेमध्ये ही तरतूद आहे की असा वित्त आयोग शिफारस करतो. वित्त आयोग हा राज्यपालाने नेमलेला असतो आणि राज्यपालाच्या नेमलेल्या वित्त आयोगाने काय शिफारसी करायच्या ह्या त्या वित्त आयोगावर अवलंबून असतात. डायरेक्ट घटनेमध्ये तसं प्रावधान आहे. आता वित्त आयोगांच्या शिफारसीवर जर कोणाचा वतक असेल किंवा त्या शिफारसी काही स्थानिक राजकीय प्रभावित केल्या जात छेद देणारा ही त्यात पण विचार केला पाहिजे. परंतु घटनेला अपेक्षित असं आहे की वित्त आयोगाने हे ठरवायचं एखाद्या नगरपालिकेचं इन्कम जास्त आहे त्या नगरपालिकेला राज्याच्या एकत्रित निधीमधून किती टक्के मिळावे त्याचा विचार आणि ज्या नगरपालिकेचं इन्कम अजिबात नाही आहे त्या नगरपालिकेला विकासासाठी किती मिळावे याचा विचार किंवा ज्या ठिकाणी नगरपालिका आहे तिथे गरिबी किती आहे, गरिबी तर निर्देशांक काय सांगतो, किती लोक पॉवर्टी लाईन खाली आहे, किती जनजाती जमातीचे लोक आहेत त्यांच्या विकासाच्या आराखडे कसे लावायचे आहे किंवा सामाजिक न्याय उपलब्ध करून देण्यासाठी कशा प्रकारची यंत्रणा कार्यरत करायची आहे यासाठी लागणारा खर्च लक्षात घेऊन शासनाने किती मदत करावी किंवा शासनाने जे काही नगरपालिकेच्या उत्पन्नामधून उत्पन्न आपल्याकडे वळत केलेलं आहे त्याचा टक्का कसा ठरवावा याच्यावरती वित्त आयोग राज्यपालाला शिफारस करू शकतो. जर राज्यपालाने या शिफारसी स्वीकारल्या तर त्याचं नियमांमध्ये आणि कायद्यामध्ये रूपांतर राज्याच्या विधिमंडळामध्ये होऊ शकतं. दुसरं असं आहे, नगरपालिकांकडे नेमून देण्यात येतील किंवा नगरपालिकांकडून विनियोजित केले जातील असे कर, शुल्क, पथकर आणि फी यांचे निर्धारण नगरपालिका
आपल्या सभेमध्ये संचालक मंडळाच्या त्यांच्या कार्यकारी मंडळाच्या सभेमध्ये ठराव पास करून हे कर आणि बाकीच्या गोष्टी ठरवतं. हे जरी खरं असलं तरी त्या ठिकाणी वित्त आयोगाची शिफारस, वित्त आयोगाचं म्हणणं, त्यांचा सल्ला हा महत्वाचा आहे. आणि तो सल्ला किती कर निर्धारण करावा त्या हिशोबाने तो केला जातो. आता हे कर निर्धारण आपण जेव्हा म्हणतो तेव्हा सोपी गोष्ट वाटते की कर निर्धारण करायचं, पण या कराचं निर्धारण करत असताना आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की काही काही ठिकाणी या वर्षी म्हणे आता आम्ही म्युन्सिपाल्टीचा टॅक्स वाढवलेला आहे, अमुक पथकर होता तो 30 रुपये होता तो आता 50 रुपये केलेला आहे. हे जेव्हा केलं जातं त्याचं कारण काय असतं? कारण आमसभेमध्ये जेव्हा नगरपालिकेच्या तुम्हाला दिसेल की काही विकासाची कामं घेतली जातात त्या विकासासाठी पैसा उभा कुठून राहावा असा जेव्हा एक ठराव असतो तेव्हा शासन त्याला किती देईल, स्थानिक संस्थांकडून किती मिळेल, बँकेकडून किती कर्ज रोखे घेऊ शकतो आपण आणि आपल्या करातून किती पैसे आपण निर्माण करतो, म्हणजे कर निर्धारण करण्यासाठी आपल्याला जे काही निकष लावायचे असतात ते निकष या परिस्थितीवरून लावतात. विकासाची कामं किती हातात आहे वगैरे होते आणि त्याप्रमाणे आपण ते कर निर्धारित करतो. पण हे निर्धारित करत असताना आपल्याला वित्त आयोगाचा सल्ला, वित्त आयोगाचं म्हणणं, त्यांची शिफारस आणि त्यांचं मार्गदर्शन आवश्यक असतं. कारण शेवटी वित्त आयोग हे ठरवणार आहे की राज्याच्या निधीमध्ये तुमच्या करातून किती पैसा जाणार आहे किंवा राज्याच्या एकत्रित जमा राशीमधून तुमच्या नगरपालिकेला किती पैसा आवश्यकरित्या मिळणार आहे. अशा रीतीचं हे वित्तीय समीकरण जुळवण्याचं जे प्रावधान आहे ते आपल्या राज्यघटनेमध्ये संविधानामध्ये दिलेलं आहे. तिसरं असं आहे की राज्याच्या एकत्रित निधीतून नगरपालिकांना द्यावयाचे सहाय्यक अनुदान. आतापर्यंत जे झालं ते कर शुल्क फी पथकर वगैरेचं, आता राज्याकडून सहाय्य म्हणून नगरपालिकांना जे अनुदान द्यायचं असतं त्याबद्दलची तरतूद बघूया. प्रामुख्याने 2 तरतुदी आहे. नगरपालिकांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना, नगरपालिकाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांकरिता जो काही खर्च लागेल तो खर्च राज्याच्या एकत्रित निधीमधून नगरपालिकेला देय आहे किंवा दिला जाऊ शकतो. पण तशी शिफारस वित्त आयोगाने केली पाहिजे राज्यपालाकडे आणि राज्यपालांनी तसा ठराव दोन्ही सभागृहामध्ये प्रस्तावित करून त्यावर मंजुरी घेतली पाहिजे. दुसरं, नगरपालिकेची आर्थिक स्थिती बळकट राहावी म्हणून राज्यपालाने वित्त आयोगाकडे निर्देशित केलेली अन्य कोणतीही बाब. आता इथे राज्यपालांना अधिकार, राज्यपालांनी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन नगरपालिकेची आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी जर वित्त आयोगाला काही सूचना मागवल्या असतील तर त्या सूचनांचा समावेश सुद्धा या ठिकाणी अशा बिलांमध्ये अशा कायद्यांमध्ये केला जाऊ शकतो. म्हणजे नगरपालिकेला तिच्या उत्पन्नातून नियंत्रण ठेवण्यासाठी वित्त आयोगाच्या शिफारसी महत्वाच्या आहे. दुसरं, राज्याकडून नगरपालिकेला किती सहाय्य मिळावं त्यासाठी वित्त आयोगाच्या शिफारसी महत्वाच्या आहे. आणि हे होत असताना राज्यपालाची भूमिका समभाग 2 पुढे असं म्हणतो की राज्यपाल या अनुच्छेदा अन्वये आयोगाद्वारे करण्यात आलेली प्रत्येक शिफारस आणि त्याबाबत केलेल्या कारवाईचे स्पष्टीकरणात्मक ज्ञापन राज्याच्या विधान मंडळापुढे मांडण्याची व्यवस्था करेल. अशा रीतीनं नगरपालिका आणि वित्त आयोग आणि राज्यपाल यांच्याकडे जे जे काही करस्पॉन्डन्स असतील, जे जे काही ठराव मतदार सगळे झालेले असतील, ते सगळे राज्याच्या विधिमंडळासमोर प्रस्तावित करून राज्यपाल ठेवण्याची व्यवस्था करेल. राज्यपालाच्या कार्यालयातर्फे राज्यपालाचं जे सचिवालय आहे त्यांच्या सचिवालयातर्फे असं ठराव विधानमंडळ जेव्हा त्याच्या सत्रामध्ये सुरू असतं, विधानमंडळाचं सत्र जेव्हा भरलं असेल तेव्हा अशा प्रकारचे ते काय कुठं चालू आहे ते विधानमंडळाला अशा रीतीनं हा 43 अनुच्छेद आपण बघितला. पुढचा अनुच्छेद य,
नगरपालिकांच्या लेख्यांची लेखा परीक्षा ऑडिट, नगरपालिकांच्या लेख्यांची लेखा परीक्षा ऑफ अकाउंट्स ऑफ म्युनिसिपालिटी, म्युनिसिपालिटी अकाउंट एक गोष्ट आहे, दुसरी गोष्ट आहे. मग तुम्ही म्हणाल अकाउंट तर व्यवस्थित लिहिलेले आहे, आता परत ऑडिट काय गरज आहे. ऑडिट अशासाठी की जमा झाले आणि एकत्रित निधी संकलित किती झाला, तुम्ही खर्च आणि तो खर्च कशा कशावर झाला, खर्च योग्य की अयोग्य, हा खर्च तुमच्या ठरावाला नियमांना घटनेतल्या तरतुदींना धरून आहे की अवास्तव झालेला आहे. कुणीतरी नियंत्रण ठरवलं करायला पाहिजे ना, कुणीतरी ठरवायला पाहिजे ना त्याचं ना. आणि म्हणून ऑडिट हे प्रत्येकार्थ ऑडिट करत असताना समजा एक राशी जमा राशी आली तर ती कुठून आली, राशीचा जो सोर्स आहे तो योग्य कि अयोग्य हे पहिला बघितलं जात. त्याचबरोबरीनं ती जमा राशी स्वीकारण्याचं कायदेशीर प्रावधान त्या संस्थेला आहे की नाही, ठराव करून अशा प्रकारे हे आहे असा ठराव एक कुठला पारित केलेला आहे हे सगळं आला कुठून आला, आणि तो आला असेल तर तो पैसा घेण्याचं त्या संस्थेला, संस्थेची घटना तशी आहे एकदा झाल्यानंतर तो पैसा जमा झाल्यानंतर आता दुसरं कॉलम त्याचा खर्च कसा झाला, कुठल्या कुठल्या बाबीवर खर्च झाला, खर्च करण्याचे गोष्टी बघितल्या जातात. खर्च करण्यासाठी ठराव झालेला आहे का, त्या ठरावानुसार खर्च झालेला आहे का, आणि खर्च हा योग्य अमाऊंटचा झालेला आहे का. काम 5 रुपयाचं असेल आणि खर्च 500 रुपये दाखवला असेल आणि सांगितलं की नाही 500 रुपये त्याला 100 रुपये तिथं खर्च करण्यासारखी गोष्ट आहे का. तुम्हाला सांगतो या सगळ्या भागामध्ये या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था या बाबीमुळे बदनाम झालेले, कारण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये किंवा सदस्य अशी लोक जेव्हा असतात तेव्हा तिथं एक मुखी कार्य कॉन्ट्रॅक्ट मधून काही पैसा मिळतो का, तू प्रत्येक शहरामध्ये 365 ही दिवस चालू असतात, कुठं नाले सफाई असेल, कुठे नवीन नाले तयार करायचे असतील, कुठे रस्ते दुरुस्ती असेल, कुठे रस्ते सफाई असेल, कुठे पाण्याचा प्रॉब्लेम असेल, कुठे घन कचऱ्याचं नियंत्रण असेल, हे कंटिन्यू चालू असतं आणि त्याला कॉन्ट्रॅक्ट देऊन ती कामं करायची. कॉन्ट्रॅक्ट आपण जेव्हा त्यांना देतो मध्ये बऱ्याचशा गडबडी आणि खाबोगिरीचे प्रकार होतात, त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्था बदनाम झाले. इथे हे उल्लेख मध्ये 3 गोष्टी प्रमुख बघितल्या जातात. हा सोर्स कुठून होता, तो सोर्स घेण्याचं कायदेशीर प्रावधान जिल्हा परिषदेला आहे का, असा कर म्हणा, फी म्हणा, पथकर म्हणा, शुल्क म्हणा, आणि हे जर प्रावधान असेल तर तुम्ही जो पैसा वैध मार्गाने जमा केलेला आहे तो खर्च होत असताना त्याचे ठराव झाले होते का, हे सर्वानुमते झाले होते का, साधक बाधक चर्चेनंतर झाले होते का, आणि असे झालेले ठराव त्या मूल्यासाठी खर्च की नाही याच्यावर नियंत्रण म्हणजे त्याचं ऑडिट, ऑडिट ऑफ अकाउंट्स ऑफ म्युनिसिपालिटी असं या अनुच्छेदाचं नाव आहे. आणि असे ऑडिट जर
केले आणि त्याच्यामध्ये काही त्रुटी जर झाल्या आणि एक सहकारी संस्था आहे, पुढच्या भागामध्ये आपण सहकारी संस्था आणि त्यांचं ऑडिट आणि हे सगळं बघणार आहोत. या ठिकाणी आपल्याला असं दिसेल की ऑडिटरच्या लक्षात जेव्हा येतं की इथे प्रॉब्लेम झालेला आहे, तेव्हा ऑडिटर ते निदर्शनास आणून देतो, सर्वप्रथम त्या संस्थेच्या. आणि संस्थेच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्या संस्थेचं त्याच्यावर काय म्हणणं आहे हे लक्षात घेऊन योग्य आहे की नाही, की इथे काही फसवणुकीचे अपरातपरीचे प्रकार झालेले आहेत, त्याबाबतचा निर्वाळा, त्याबाबतचा रिपोर्ट देणारी ऑथॉरिटी म्हणजे ऑडिटर. आणि असा एकदा ऑडिटरने रिपोर्ट दिला की त्याच्यावर कारवाई झाल्याशिवाय राहत नाही. आणि एक बाबतीमध्ये जसा कालचा प्रश्न विचारण्यात आला होता की सरकार अशा स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी वित्तीय व्यवहार जे आहे हे आपल्याकडे घेतं आणि त्यांच्या स्थानिक अधिकाऱ्यांवर गदा येते, त्याचं एकमात्र कारण हे आहे की स्थानिक लेवलवर जर अशा प्रकारचे खबोगिरीचे किंवा भ्रष्टाचाराचे प्रकार होत असतील, अफरातफरीचे प्रकार होत असतील, शासनाला एक संधी मिळते की त्यांचे सगळे व्यवहार आपल्या ताब्यात घ्यायचे. हा पथकर तुम्ही काय करायचं नाही, पथकर आम्ही नियंत्रित करू, त्याच्यातला तुम्हाला 20% 30% काय द्यायचं असेल ते देऊ. तर हा जो भाग आहे, कधी कधी असं म्हणतात की प्रॉब्लेम आहे तर त्या प्रॉब्लेमसाठी 100% जर कोणी जबाबदार असेल तर त्यातले 50% मी जबाबदार आहे कारण मला तो प्रॉब्लेम आहे, असं थोडंसं आत्मपरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की या वित्तीय कारभारामध्ये ज्या गडबडी आपण लोक करतो या जर आपण केल्या नाही तर शासनाला तुमच्या अधिकारावर गदा आणण्याचं काही कारण नाही. एकमात्र कारण आता आहे तसा हा नगरपालिकांच्या लेख्यांची लेखापरीक्षा हा महत्वाचा अनुच्छेद या ठिकाणी राज्याच्या विधानमंडळास नगरपालिकेकडून लेखे ठेवले जाण्याच्या संबंधात आणि अशा लेख्यांच्या लेखापरीक्षेच्या संबंधात कायद्याद्वारे तरतुदी करता येत. कुठल्या कुठल्या बाबीचं लेखापरीक्षण हवं, कुठल्या कुठल्या बाबीत अकाउंट ठेवले जावे, लेखे ठेवले जावे याबद्दलचे नियम जे आहेत ते राज्य विधानमंडळाने केलेल्या नियमाप्रमाणे आणि राज्य विधानमंडळ त्या बाबतीत कायदे करू शकते, राज्य विधानमंडळ त्या बाबतीत कायदे बदलूही शकते, नवे कायदे पारित करू शकते आणि नव्याने कराचं म्हणा अकाउंटचं म्हणा निर्धारण विधानमंडळ करू शकते. पण त्या विधानमंडळाने केलेल्या नियमात जे लेखे म्हणजे जे अकाउंट तयार झालेले आहे त्याचं ऑडिट, त्याची लेखापरीक्षा होणं अत्यावश्यक असतं, त्याबाबतचे नियम सुद्धा राज्याचं विधानमंडळ करू शकतं. पुढचा अनुच्छेद आहे 243 य क, नगरपालिकांच्या निवडणुका. या निवडणुकांबाबत आपण अनुच्छेद 243 ट मध्ये आधी विवेचन बघितलेलं आहे. त्याच पद्धतीप्रमाणे या निवडणुका पार पाडल्या जातात आणि निवडणुका नगरपालिकेच्या या निवडणूक आयोगाच्या अधिपत्याखाली जी तरतूद असेल त्यानुसार पार पाडले जातात. नगरपालिकांच्या निवडणुका किंवा भाग एक, नगरपालिकांच्या सर्व निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्याच्या आणि अशा निवडणुकांचे आयोजनाचे अधीक्षण वित्त आयोग हे वित्तीय कारभार बघतो, तसं निवडणूक आयोग हा नगरपालिकांच्या निवडणूक काम करतो, त्याच्यावर देखरेख डायरेक्शन त्यांना दिशा द्यायची कुठल्या पद्धतीने करून घ्यायचं आणि शेवटी नियंत्रण, या तीन बाबी निवडणूक आयोगाकडे असतील. त्याप्रमाणे निवडणूक आयोगाला दिल्यानंतर निवडणूक आयोग संघाने एक त्याची SOP ज्याला म्हणतात स्टँडर्ड ऑपरेशन प्रोसिजर किंवा रूल्स त्याच्याबद्दलचे निर्माण करेल आणि ते रूल्स निर्माण करत असताना मतदार याद्या तयार करण्यापासून तर निवडणुका कुठे कुठे घ्याव्या, बूथ कुठे असावे, कशा प्रकारच्या बॅलेट पेपर्स असावेत या हे सगळं नियंत्रण राज्य निवडणूक आयोगातर्फे आखून त्यानुसार नगरपालिकेच्या निवडणुका पार पाडल्या जातात. भाग 2 कायदे करण्याच्या
अधिकार आहे. निवडणुकीबाबतचे कायदे म्हणजे आपले याच्यामध्ये बघितलं की कुठल्या जनजाती जमातींना आरक्षण, त्या आरक्षण देण्यासाठी किती टक्के महिला किती टक्के असावे, हे जे सगळे नियमाचे भाग आहेत ते राज्य विधानमंडळाकडे राज्य विधानमंडळ त्याप्रमाणे नियम करेल. राज्य विधानमंडळ केलेल्या नियमानुसार त्याचं अधीक्षण परीक्षण आणि संचालन नियंत्रण हे राज्याचा निवडणूक आयोग करेल. अशा पद्धतीने ह्या निवडणुका पार पडेल आहे. त्या निवडणुकांचं तेच मॉडेल अनुच्छेद 243 ट मधलं या ठिकाणी अप्लाय होतं नगरपालिका. पुढचा अनुच्छेद आहे 243 ख, राज्य क्षेत्रतुदी संघ क्षेत्राला आहे. हे आपण आधीही बघितलंय. रटाळवाण विवेक जरी प्रत्येक भागामध्ये हे सेम आहे, आपण हे वाचून घेऊया. या भागाच्या तरतुदी संघ राज्य क्षेत्राला लागू होतील, म्हणजे केंद्रशासित आणि एखाद्या संघ राज्य क्षेत्राला त्या लागू करताना राज्याच्या राज्यपालाचे निर्देश जणू काही अनुच्छेद 239 नियुक्त करण्यात आलेल्या संघ राज्य क्षेत्राच्या प्रशासकाचे निर्देश असल्याप्रमाणे आणि राज्याच्या विधानमंडळ सभेचे निर्देश हे जणू काही विधानसभा असलेल्या संघाच्या संबंधातील त्या विधानसभेचे निर्देश असल्याप्रमाणे प्रभावी होतील. जिथे संघ राज्य क्षेत्र आहे, युनियन टेरिटरीज आहे, केंद्रशासित प्रदेश आहे, तिथे राज्यपालांनी दिलेले निर्देश, राज्यपालांनी दिलेले आदेश हे जणू काही राज्यामध्ये राज्य विधानमंडळाने दिलेल्या आदेशा सारखेच आहे असं संबोधलं जाईल. परंतु राष्ट्रपतींचा आता इथे उल्लेख आहे, परंतु असे की राष्ट्रपती जाहीर अधिसूचनेद्वारे असे निर्देश देऊ शकेल की या भागाच्या तरतुदी त्या अधिसूचनेत तो विनिर्दिष्ट करील अशा अपवादांना आणि फेरबदलांना अधीन राहून कोणत्याही संघ राज्य क्षेत्राला किंवा त्यांच्या भागाला लागू होतील. राज्यपालांनी दिलेले निर्देश हे लागू असतील. त्याशिवाय राष्ट्रपतींनी जर त्याच्यामध्ये काही फेरबदल सुचवले असतील आणि राष्ट्रपतींनी सुचवलेल्या असलेल्या फेरबदलानुसार ते निर्देश निर्गमित झाले असतील तर राष्ट्रपतींचे निर्देश हे अंतिम मानले जाईल आणि त्यावरून त्या संघ राज्य क्षेत्रातल्या नगरपालिका, नगर परिषदा, ग्रामपंचायती, पंचायत समित्या, घटक ग्रामपंचायती यांचं प्रशासन चालेल. हे प्रशासकीय नियमाचा ढाचा जसा हा सगळ्या अनुच्छेदामध्ये राज्यातल्या नगरपालिकेने लागू आहे तसाच तो केंद्रशासित प्रदेशामध्ये लागू असेल. फक्त पदं बदललेली आहे. इथे राज्याचं विधानमंडळ, विधानसभा आणि विधान परिषद आहे, तर त्या ठिकाणी राज्यपालाचं सचिवालय आहे आणि राज्यपालाच्या सचिवालयाच्या वरती जर मुख्य मुख्यार कोणाचा असेल तर तो राष्ट्रपतींचा आहे आणि राष्ट्रपतींचे आदेश जे आहे ते या बाबतीत संघ राज्य क्षेत्राच्या बाबतीत अंतिम असतील असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. एकंदर आपण 243 ख इथपर्यंत आलेलो आहे. पुढचा भाग आहे विवक्षित क्षेत्रांना हा भाग लागू नसणे. 243 ख, विवक्षित क्षेत्रांना हा भाग लागू खंड 1 मध्ये निर्देशिलेल्या अनुसूचित क्षेत्रांना आणि खंड 2 मधील निर्देशिलेल्या जनजाती क्षेत्रांना लागू होणार नाही. ज्या ठिकाणी अनुसूचित क्षेत्र शेड्यूल एरिया आणि अनुसूचित जनजाती शेड्यूल ट्राईब ट्राइबल एरिया असा एरिया आहे की तिथे अविकसित सगळं आहे, तिथे नगरपालिकेचं ग्रामपंचायतीचं सेटअप स्थानिक स्वराज्य संस्थांचं तयार होऊ शकत नाही किंवा काही प्रॉब्लेम आहे, अशा ठिकाणी काही विशिष्ट असे क्षेत्र राज्यातले जर निवडून राज्याच्या विधिमंडळाने त्यांना विवक्षित क्षेत्र म्हणजे स्पेशल एरिया म्हणून जर नॉमिनेट केलं असेल तर तिथले नियम आणि तिथल्या निवडणुकांचे, तिथल्या लेखापरीक्षकाचे, तिथल्या अकाउंटचे हे सगळे वेगळे असतील. म्हणून हे जे नियम आहे ते त्या ठिकाणी लागू होणार नाही कारण त्यासाठी वेगळे नियम असतील. समभाग 2 असं म्हणतो, या भागातील कोणत्याही बाबीचा अन्वयार्थ
पश्चिम बंगाल राज्यातील दार्जिलिंग जिल्ह्याच्या पहाडी क्षेत्रासाठी त्या त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये घटित केलेल्या दार्जिलिंग गुरखा पहाडी परिषदेची कार्ये व अधिकार यांना बाधा पोहोचेल अशा प्रकारे लावण्यात येणार नाही. पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगच्या पहाडी क्षेत्रासाठी दार्जिलिंग गुरखा पहाडी परिषद ही स्थापन करण्यात आलेली आहे. तो त्या पश्चिम बंगालच्या राज्याचा भाग आहे, कारण राज्याला राज्याच्या विधानमंडळाला अशा प्रकारचे काही विकसित क्षेत्र नेमून त्या ठिकाणी वेगळी नियमावली लावण्याचा जो अधिकार आहे तो त्याप्रमाणे वापरला जातो. उद्या महाराष्ट्रामध्ये अशी वेळ आली आणि महाराष्ट्राने ठरवलं किंवा गडचिरोली किंवा काही दुर्गम भागामध्ये जंगल एरिया आहे त्या भागामध्ये आपल्याला असा भाग एक वेगळा ठेवला पाहिजे, त्या भागाचं निर्धारण करून तिथे एखादी स्थानिक स्वराज्य संस्था, परिषद किंवा नगरपालिका, ग्रामपंचायत, पंचायत समिती अशी स्थापन केली पाहिजे, तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा ते होऊ शकतं. परंतु पश्चिम बंगालमध्ये हे जे दार्जिलिंग गुरखा पहाडी परिषद आहे तिचं कार्य जे शासनाने नेमून दिलेलं आहे अशा कार्यामध्ये या घटनेच्या कुठल्याही प्रवादानुसार बाधा निर्माण होणार नाही. एक प्रकारचं स्थानिक स्वराज्य संस्थेला विशेष बाब म्हणून दिलेलं हे संविधानिक संरक्षण आहे. तिसरा समभाग असं म्हणतो, या संविधानामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी संसदेला कायद्याद्वारे अशा कायद्यांमध्ये विनिर्दिष्ट करण्यात येतील असे अपवाद व फेरबदल यांना अधीन राहून खंड एक मध्ये निर्देशिलेल्या अनुसूचित क्षेत्रांमध्ये, जनजाती क्षेत्रांमध्ये या भागातील तरतुदीचा विस्तार करता येईल आणि असा कोणताही कायदा अनुच्छेद 368 प्रयोजनासाठी या संविधानाचे सुधारणा 68 ह्या अनुच्छेदानुसार आता इथे हे मानलं जाणार नाही असं म्हणतात. त्याचं कारणच एवढं आहे की हे विवक्षित क्षेत्र आहे, एका विशिष्ट भागापुरतं आहे. आणि जर असं तुम्हाला दार्जिलिंग गुरखा पहाडी क्षेत्रासाठी करायचं असेल, एखादं गोंडवाना क्षेत्र गडचिरोलीतलं आहे त्यासाठी तुम्हाला करायची असेल अशी तरतूद, एखाद्या पहाडी भागासाठी काही विशेष तरतूद करायची असेल, तर ते काही सगळ्या राज्यांना लागू पडणार नाही. त्याच्यामुळं अशी सुधारणा किंवा अशा सूचना, असे आदेश करण्याचे जे संसदेला अधिकार आहे, संसद त्याप्रमाणे विशेष क्षेत्र एखादं डिक्लेअर करू शकते. परंतु तशी त्याबाबत केलेली घटनादुरुस्ती ही 368 प्रमाणे संपूर्ण भारताच्या क्षेत्राला लागू होईल अशी घटनादुरुस्ती समजली जाणार नाही. त्या विशिष्ट भागापुरती केलेली ती घटनादुरुस्ती असेल असं 243 य ग या अनुच्छेदामध्ये आपल्याला दिसतं.